पुढच्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे एकाच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलंय. सोमवार आणि बुधवार असे दोन दिवस कॅबिनेट बैठक आयोजित केली आहे. आचारसंहितेआधी काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील विकास कामांची उद्घाटनं सुरू होण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच राज्यातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी आणि बुधवारी असे दोन दिवस कॅबिनेट बैठक आयोजित केली आहे.